खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या पोरी साईबिनी झाल्या हो, कारण शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात बीएससी आयटी पासून ते मायक्रोबायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स अँड न्यूट्रिशन ते एमएससी कॉम्प्युटर सायन्स अनालिटिकल केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीए मास मीडिया बीबीए एलएलबी डीएमएलटी असे विविध कोर्सेस एकाच छताखाली शिकता येतात. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, पत्ता मुक्काम पोस्ट तिटवे तालुका राधानगरी, संपर्क 95 95 36 01 25 आणि 72 18 18 00 66. नमस्कार, मी वैभव प्रधान लाईव्ह मराठी मध्ये आपलं स्वागत करतो. तब्बल 2 वर्षानंतर अगदी जल्लोषात उत्साहात आनंदात हा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. कोल्हापुरातील कैलासवासी उमेश कांदेकर भाऊ या ठिकाणी अगदी मोठ्या उत्साहात संभाजीराजांच्या इतिहासावरील आधारित असणारा हा देखावा या ठिकाणी साजरा होत आहे. या देखाव्यामध्ये संभाजीराजांची भूमिका साकार करणारे हर्षल सुर्वे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. संभाजीराजांच्या कोणत्या पैलूंवर आधारित हा देखावा आहे? संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये बरेच पैलू आहेत, पण आम्ही छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी आग्रा भेटीला गेले ते साधारण 9 ते 10 वर्षाचे होते, त्यावेळी ते औरंगजेबाला कसं सामोरे गेले आणि तीच रग तीच धमक तेच शौर्य त्यांनी 31व्या वर्षीसुद्धा त्यांच्या अंगी जिवंत होतं, त्यावेळीसुद्धा अटकेत असताना ज्यावेळी इतके अत्याचार झाले त्यावेळीसुद्धा ते औरंगजेबाच्या समोर धाडसानं त्या औरंगजेबाला सामोरे गेले, हा यामध्ये दाखवण्याचा मूळ उद्देश आहे. प्रामुख्यानं आत्ताच्या 9 आणि 10 वर्षाची मुलं मोबाईलवरच्या गेममध्ये इतकी इन्व्हॉल्व आहेत आणि त्यावेळचे 9 वर्षाचे आणि 10 वर्षाचे संभाजी महाराज औरंगजेबाला कसे सामोरे गेले होते हे आम्ही दाखवलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्याबरोबर रणरागिणी येसूबाई यांनी त्यांच्या कशी साथ दिली, पण आता किरकोळ कारणावरनं घटस्फोट होतात नवरा बायकोच्यामध्ये, काही किरकोळ कारणावरनं भांडणं होतात, पण त्यावेळी इतक्या प्रसंगामध्ये सुद्धा येसूबाईंनी कशा पद्धतीनं साथ दिली, ज्या तरुण वयामध्ये मुलं दारू पिऊन कुठेतरी गाडीवरून ॲक्सिडेंट होऊन मृत्युमुखी पडतात, त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराज अखंड हिंदुस्थानवर आपलं राज्य कसं पसरेल हे करत असताना त्यांचा झालेला मृत्यू, हे आम्ही पैलू आजची परिस्थिती आणि त्यावेळची इतिहासामध्ये असणारे परिस्थिती याचा दाखवण्याचा आम्ही या प्रयत्न केलेला आहे. या पैलूंमधून म्हणजे हा देखावा पाहण्यासाठी अगदी हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, तर या पैलूंमधून कोणता आदर्श किंवा कोणती प्रेरणा या जनतेने घ्यावी किंवा जनता घेईल असं तुम्हाला वाटतं? काय नक्कीच, कारण बऱ्याच लोकांचे फोन येतात, काही मॅसेज येतात आणि त्यांना खरोखर वाटतं की खरोखर आम्ही आमच्या मुलांना मैदानी खेळ खेळायला देतो. कालपासून आम्ही सुरू झाले पण मला इतके मॅसेज आलेत की खरोखर तुम्ही सांगितले की मैदानी खेळ मुलांनी खेळले पाहिजेत. मोबाईल, कारण पालकांचं काहीतरी हट्ट किंवा पालकांना टी व्ही बघायचं असतं म्हणून मुलांना मोबाईल दिला जातो, आम्ही त्या गोष्टीवरून त्या मुलांना परावृत्त करू, मैदानी खेळ खेळायला लावू, आपले जे पारंपरिक खेळ आहेत ते सुद्धा मुलांना खेळायला प्रवृत्त करू अशा पद्धतीचे. आणि आमचा उद्देश हेच आहे की लोक प्रबोधन म्हणजे प्रबोधनात्मक हा देखावा आहे, तो तुम्ही बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. हर्षल भैया, समजतंय असं समजतंय की 22 किलोचे साखळदंड तुम्ही या देखाव्यामध्ये तुम्ही स्वतः वापरताय, म्हणजे अगदी हार्ड असणारे हे 22 किलोचे साखळदंड म्हणजे नाटकामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं हलक्या पद्धतीनं प्लॅस्टिकचे वगैरे जे काही वस्तू अनेक नाटकात वापरतात, पण 22 किलोचे साखळदंड तुम्ही वापरताय, तर हे पेलण्यापाठीमागचं कारण काय? ही मुळात छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी अटक केली 40 महिने 1.5 महिना त्यांच्या अंगावरती साखळदंड होती, तक्ते कुला तो तर आम्ही वापरत नाही, जेथे हात आणि मानला भोवती लाकडी ओणका बांधला जात होता ते वापरत होते त्यावेळी. मग आत्ता जर का भूमिका करायची असेल आणि आमच्या या 30 मिनिटाच्या प्रसंगामध्ये 10 मिनिटाचा प्रसंग आहे ज्याच्यामध्ये साखळदंड 22 किलोची वापरतो, असे 7 ते 8 शो होतात, म्हणजे तास दीड तास फक्त साखळदंड माझ्या अंगावर राहणार आहेत. संभाजी महाराजांनी जर का 40 दिवस असा जर का त्यांचा हाल झाला असेल आणि फक्त 10 मिनटं मला जर काय वापरता येत नसतील तर मी ती भूमिका कशाला करावी, हा उद्देश यामागचा आहे. की जी सळ तो जो त्यांच्या अंगामध्ये त्यांना काय अनुभव आला असेल हा अनुभव या भूमिकेतून यावा यासाठीच हे इतके मोठे साखळदंड आणि ओरिजिनल साखळदंड मी वापरतो. आज संभाजीराजेची भूमिका तुम्ही करताय, इथून पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांची जे महाराष्ट्राचं नाही अख्ख्या देशाचं दैवत आहे त्यांची भूमिका साकार करत होता, आज धर्मवीर संभाजीराजांची
अगदी निष्ठावान, अगदी आपल्या धर्माशी कट्टर आणि एक समता बंधुत्वाचा आदर्श जपणारे संभाजीराजे तुम्ही साकारताय, काय भावना आहे? भावना म्हणजे की अर्थानं देखील शिवाजी किंवा संभाजी म्हणून गेलो तरी याच्यापेक्षा भाग्य दुसरं नाही, हीच भावना आहे माझी। खऱ्या अर्थानं हा शो साजरा करत असताना, हा सादर करत असताना संकल्पनेतून, ज्यांच्या संकल्पनेतून साकार केला ते हर्षल सूर्य भैया आज आपल्यासोबत होते। अगदी चांगल्या पद्धतीनं एक प्रेरणादायी हा पैलू इतिहासाच्या माध्यमातून संभाजी महाराज साकारण्याचा हा पैलू ते आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जनतेत एक मॅसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत। तो पैलू चांगल्या पद्धतीनं जनतेत जाईल आणि जनता संभाजीराजांच्या कर्तृत्वाची, संभाजीराजांच्या धैर्याची, शौर्याची एक नवी प्रेरणा घेईल, हाच आशावाद या इतिहासाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही घेऊया। लाईव्ह मराठीसाठी वैभव प्रधान, लाईव्ह मराठी। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी